आज रोशनी शिंदे नावाच्या महिलेला मारहाण झाली, याचा अर्थ या सरकारला त्यांच्या विरोधी कुणी काही बोललेलं खपत नाही. गो कदमने आत्महत्या केली याच्या खोलात जायला पाहिजे. का आत्महत्या वैभव कदमने केली, कशा काय कारण ठरलं वैभव कदमने आत्महत्या करायला, जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदेंना विचारल्याशिवाय काही होत नाही. माझं देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे की त्यांनी आज किंवा उद्यापर्यंत किंवा 48 तासात ठाणे शहरातल्या सीपी पासून सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना ठाणे शहराच्या बाहेर महाराष्ट्रात घालावावं. गत निवडणुका चालू आहेत त्या बाबतीत आणि महाराष्ट्रात पक्षबांधणीच्या बाबतीत सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्रामध्ये पक्ष प्रत्येक बूथपर्यंत बांधण्यासाठी आम्ही विभागीय काही नेत्यांच्या जबाबदारी टाकलेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात बूथपर्यंत पक्ष संघटना बळकट करण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांच्यावर टाकून पक्ष संघटनेत पुढच्या काळात या महिन्या 1.5 महिन्यात पक्षांतर्गत तालुका आणि जिल्हा स्तरावरच्या निवडणुका पूर्ण केल्या जातील. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये माननीय शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत विभागीय शिबिर 1 दिवसाची घेण्याचं आयोजन आम्ही करायचं ठरवलेलं आहे. एप्रिल मे महिन्यात ही शिबिरं होतील. महाविकास आघाडीच्या निवडणुका सभा चालू आहेत, त्यातली पहिली सभा औरंगाबादला झाली, आता पुढची सभा नागपूरला होणार आहे. पण दरम्यानच्या काळात पक्ष संघटना म्हणून अधिक बळकटी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना जबाबदारी देऊन काम करण्याची सूचना करण्यात आलेली आहे. नाही, पहिल्यांदा विभागीय स्तरावरची शिबिरं होतील. ज्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेब उपस्थित राहू शकतील त्या ठिकाणी ते स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि आमचे नेते सर्व जिल्ह्यांच्या पुढच्या 2 महिन्यात दौरे करतील. नाही, या बाबतीत काही चर्चा झाली नाही किंवा निवडणुकीच्या सुप्रीम कोर्टातल्या निर्णयाच्या बाबतीत ही चर्चा झाली नाही. आमचा पक्ष संघटनेचा कार्यक्रम आहे हा, जो मी आमच्या बैठकीत वाचून दाखवलं आणि त्याप्रमाणे त्या दिशेनं काम करायचा निर्णय केलेला आहे. सर, एकीकडे महाविकास आघाडीच्या एकत्र सभा होत असताना राष्ट्रवादी कुठेतरी आपल्या शिबिर घेत आहे, कुठेतरी भीती वाटते का की शिवसेनेचा म्हणजे राष्ट्रवादीचा जो मतदार आहे कुठेतरी मूव्ह होऊ शकतो म्हणून पक्ष संघटने वगैरे हा वेगळा कार्यक्रम केला जातो? नाही, असं काही नाही. हा कार्यक्रम पूर्वीच ठरलेला होता. आज आता निवडणुका पक्षांतर्गत प्रत्येक जिल्ह्याच्या आम्ही घोषित करायला लागलेलो आहोत. 7 जिल्ह्यांच्या होतील, आणखीन पुढच्या काही एप्रिल महिन्याच्या शेवटी काही होतील. त्या सर्व निवडणुका घेणं हा एक कार्यक्रम पूर्वीच ठरलेला होता आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये बूथ बांधणी करण्याचा कार्यक्रम देखील हा आमचा जुना कार्यक्रम आहे. पण आता जबाबदारी मोठ्या प्रमुख नेत्यांच्यावर टाकण्यात आलेली आहे. ते सगळे प्रमुख नेते त्या ठिकाणी जाऊन त्याला चालना देतील आणि विभागीय शिबिरं, कारण पावसाळा सुरू होण्याच्या आधी ही शिबिरं होणं आवश्यक होतं, त्या दृष्टीनं आम्ही आयोजन केलेलं आहे. असं आहे की काल परवा पत्रकार बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंच्या एका पत्रकाराला भीती दाखवण्याचं काम करण्यात आलं, त्याला धमक्या देण्यात आल्या आणि ती माहिती रोशनी शिंदे नावाच्या महिलेने प्रसारमाध्यमातून दिली आणि त्यावर चिडून जाऊन काही महिलांनी तिला बेदम मारहाण केली.
आणि आज ती ॲडमिट झालेली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा कोणी विरोधी बोललं म्हणून त्यांच्यावर महिला किंवा पुरुष घालून मारहाण करणे आणि त्याला भीती दाखवणे, त्याच्यावर बळजबरी करणे आणि हिंसाचाराचा मार्ग स्वीकारणे हे महाराष्ट्रात कधी झालेलं नव्हतं. आज रोशनी शिंदे नावाच्या महिलेला मारहाण झाली, याचा अर्थ या सरकारला त्यांच्या विरोधी कुणी काही बोललेलं खपत नाही. आणि कोणत्याही परिस्थितीत आपले विरोधी जर कोणी आवाज काढला तर त्याला मारणे, त्याच्यावर हल्ला करणे, त्याला पूर्ण मोठ्या प्रमाणात धमकी देऊन त्याला मारहाण करणे हे अत्यंत गंभीर प्रकरण महाराष्ट्रात झालेलं आहे. आणि त्यामुळं या प्रकरणाचा, ह्या घटनेचा तर निषेध केलाच पाहिजे, पण रोशनी शिंदेंना मारहाण करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना देखील ताबडतोबीनं अटक झाली पाहिजे. आणि कोणत्याही परिस्थितीत त्या पत्रकाराला आणि रोशनी शिंदेला पूर्ण संरक्षण हे सरकारने दिलं पाहिजे. पत्रकारांना धमक्या देणे, पत्रकारांना पत्रकार परिषदेमधून घालून टाकणे हे सगळे प्रकार महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडत आहेत. आणि कशा प्रकारची मानसिकता सत्तेतात बसली आहे हे या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला लक्षात येतं. या सरकारमध्ये हा अर्थातच उद्धव ठाकरेंनी योग्यच ज्या मागण्या केलेल्या आहेत की अशा पद्धतीने जर पोलीस यंत्रणा परस्पर काही लोक करत असतील तर त्यांच्यावर कोणताही अटकाव करणार नसेल तर हे गंभीर आहे. उलट ठाणे जिल्ह्यामध्ये आता अलीकडे आमच्या लक्षात एक आलेलं आहे की एका वैभव कदम नावाच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. आता वैभव कदमने आत्महत्या का केली, याच्या खोलात कधी गेलेत का? त्या वैभव कदमला पोलीस स्टेशनमध्ये बोलून सतत त्याला टॉर्चर करणे, तोच नाही तर त्याच्यावर उरलेले 6-7 कर्मचारी जे आहेत त्यांना टॉर्चर करणे आणि 2-3 वर्षापूर्वी जो गुन्हा घडलेला आहे जितेंद्र आव्हाड यांच्या बाबतीत आहे, जितेंद्र आव्हाड त्यात आरोपी आहेत त्याबद्दल आमची तक्रार नाही, पण त्यांच्या विरोधी तुम्ही बोला, त्यांच्या विरोधी तुम्ही बोलून तुम्ही आम्ही म्हणतोय तशी पुरावे आणि कबुली जबाब द्या आणि तुमची विटनेस द्या, असा दबाव या कर्मचाऱ्यांच्यावर सतत काही दिवस येत होता. हा वैभव कदम हा देखील पोलीस स्टेशनमध्ये आल्यावर पोलिसांनी त्याला निर्वाणीचा, म्हणजे आता आपल्याला ते बोलता येत नाही इतक्या टोकाच्या भाषा वापरून त्या वैभव कदमला अगदी त्याच्या पत्नीपर्यंत असे काही आक्षेपारे विधानं त्यांनी केली. आणि त्यामुळं वैभव कदमने आत्महत्या केली याच्या खोलात जायला पाहिजे. का आत्महत्या वैभव कदमने केली, कशा काय कारण ठरलं वैभव कदमने आत्महत्या करायला, त्याच्या आधी त्याच्या तो आणि त्याच्यावरच्या 6-7 जणांना सतत टॉर्चर करून पोलीस स्टेशनमध्ये आणून चौकशी करण्याच्या निमित्ताने पोलीस कर्मचाऱ्यांचीच चौकशी करत असताना कोणत्या पद्धती अनुसरल्या गेल्या आणि त्यांना एकच प्रचंड दबाव त्यांच्यावर का आणला, तर त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधी पुरावे द्यावेत, साक्षी द्याव्यात, बोलावं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधी म्हणजे जितेंद्र आव्हाडांना अटक करता येईल अशा पद्धतीचं षडयंत्र रचण्यासाठी ठाणे पोलीस सहभागी झालेले आहेत. ठाणे पोलिसातले प्रत्येक अधिकारी ज्या पद्धतीनं या 6-7 जणांना घेऊन सकाळी 9-10 वाजता बोलवायचं, रात्री 11 वाजता सोडायचं, पहाटे 2 वाजता सोडायचं आणि त्यांना त्यांचे मानसिक छळ लोकांचा करायचा, त्या मानसिक छळाला कंटाळून आणि शेवटी काहीच जमत नाही सुनील कदमला, त्यावेळी सुनील कदमला जे शेवटचे वैभव कदमला, त्या वैभव कदमला शेवटी अतिशय निर्वाणीने, म्हणजे तुझ्या पत्नीला देखील आता आम्ही इथं आणू आणि बाकीच्या काही गोष्टी आता त्या आपण बोलणं शक्य नाही आम्हाला, अशा धमक्या देणं याने निराश होऊन डिप्रेशनमध्ये येऊन
माणसं आत्महत्या करतायत का काय याची देखील चौकशी सरकारने ताबडतोब केली पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ठाण्याचे कमिशनर काय करतात, ठाण्याचे कमिशनर कोणत्या पद्धतीने या गोष्टीकडे बघतात, या सगळ्याचा खुलासा करण्याची आता वेळ यायला लागलेली आहे. आम्ही कायदा कायद्याने चालतो असं आम्ही समजतो, पण कायद्याला मुरड घालण्याचा प्रकार काही साक्षीदारांना काही तिथं लोकांच्या दबाव करून करण्याचा जर प्रयत्न होत असेल तर महाराष्ट्रातली जनता मला नाही वाटत की हे मान्य करेल आणि सहन करेल. कोण कोण त्यांनी काय केलं कधी सकाळी माझ्या घरी चहाला आले तू माझ्याबरोबर गाडीत नाही तू उतरले. त्यामुळं ते त्यांची राजी नाराजी याच्याबद्दल मी चर्चा केली. त्यामुळं माझ्याबरोबर इथं माझ्या घरी आलेले आज ते पवार साहेबांनाही भेटले, माझ्या घरी आलेले, माझ्या घरून इथंपर्यंत आम्ही गाडीने एकत्रित आलो. ते नाराज आहेत का तर आहेत, त्याबद्दल त्यांची मी चर्चा केलेली. सुनील तटकरेंचे मिटिंगला आलेले सुरेश लाड साहेब हे मला माझ्या घरी आले, वेळ उशीर होतोय म्हटल्यावर मी त्यांना गाडीत नाही तरी ते त्यांच्या कामाला गेले. मुझे मालूम नहीं, आप ये सवाल उनको पूछिए क्योंकि मुझे मालूम नहीं कि उन्होंने क्या स्टैंड लिया था और क्या स्टैंड उन्होंने लिया था और वो क्यों नहीं आए, ये मुझे पता नहीं. आप ये वो उनसे ही पूछेंगे तो बहुत अच्छा होगा. दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे मागे जरा, एक म्हणजे मोदी साहेबांनी ते बीए आहेत म्हणून देशाने त्यांना पंतप्रधान केलंय असं नाही. त्यांची डिग्री बघून देशात त्यांना पंतप्रधान पद मिळालेलं आहे हे नाहीये. पण जर मोदींनी आपली डिग्री अशी आहे असं सांगितलं असेल तर मग त्या डिग्रीच्या बद्दल शेवटी एकदा कुठली गोष्ट पब्लिक डोमेनमध्ये आल्यानंतर त्याची चिकित्साही होत असते आणि त्या चिकित्सेतल्या प्रश्नांना संबंधितांनी उत्तर देणं अपेक्षित आहे. त्यामुळं मोदी साहेबांची पंतप्रधानपद हे त्या डिग्रीमुळे मिळाले असं आम्ही मानत नाही, त्यामुळे तो प्रश्न नाही. पण जर त्यांनी तो पब्लिक डोमेनमध्ये जर सर्टिफिकेट दिलं असेल तर त्याच्यावर जे प्रश्न तयार होतात त्या प्रश्नांची चिकित्सा होणं स्वाभाविक आहे, कारण देशात आपल्या सगळेच प्रश्न त्याच्यावर विचारतात. आणि त्यामुळं त्या बाबतीत मोदी साहेबांना जे सर्टिफिकेट आहे किंवा ते जे डिग्री पास पास झालेले आहेत त्याबद्दल आज लोक प्रश्न विचारत आहेत. ज्ञानराव, जिस तरीके से अरविंद सावंत का एक व्हिडिओ व्हायरल हो रहा है जिसमें वो कह रहे हैं कि शरद पवार साहब ने कहा कि एक ऑटो रिक्शा वाले को हम सीएम नहीं बना सकते और इसलिए इस तरीके से उद्धव ठाकरे को सीएम बनाया गया. मैं पवार साहब के साथ पिछले 40 साल से हूँ, मुझे कभी भी आज तक ऐसी बात पवार साहब ने किसी के बारे में की ये मुझे सुनाई नहीं दिया, न कभी हमने अनुभव किया. बल्कि पवार साहब इस विचार के रहे हैं कि छोटा से छोटे आदमी को कैसे ऊपर लाना और उसको महत्व के पद पे कैसे बैठाने का. हमारे आरआर पाटिल जी थे, उनको राज्य के उप मुख्यमंत्री पद तक पवार साहब ने काम करने का मौका दिया, इसलिए पवार साहब ऐसी बात कर ही नहीं सकते. और मेरे ख्याल से उन्होंने उसके बाद यानी अरविंद सावंत जी ने उसके बाद उनकी बाद में दूसरा एक इंफॉर्मेशन दिया जिसमें उन्होंने कहा है कि ये रिक्शा वाला ये मेरा शब्द है, साहब का नहीं. राष्ट्रवादी कांग्रेस वर आरोप केल्याशिवाय काही लोकांना दिवस जात नाही. संध्याकाळी झोपण्याच्या आधी एक तरी राष्ट्रवादी काँग्रेस वर आरोप करावा अशा असं त्यांना टार्गेट दिलेलं असेल कदाचित, त्यामुळे त्यांनी केलं असेल. उद्धव ठाकरेने
मांग की है कि देवेंद्र फडणवीस का इस्तीफा लिया जाए और वहां के जो सीपी है उन्हें भी बर्खास्त किया जाए। मैं ये अलग ढंग से इसके तरफ देखता हूँ। देवेंद्र जी फडणवीस उप मुख्यमंत्री है, होम मिनिस्टर है, लेकिन थाने में उनका अधिकार नहीं है, थाने में उनका कुछ नहीं चलता। थाने में मैं देवेंद्र फडणवीस को चैलेंज करता हूँ कि थाने के सीपी से लेकर सारे पुलिस ऑफिसर उन्होंने बदल के दिखाई। उन्होंने सारे पुलिस ऑफिसर जो थाने डिस्ट्रिक्ट में अपॉइंट किए गए हैं वो सारे बदल के दिखाइए। देवेंद्र फडणवीस साहब को मैं मानता हूँ, मानूंगा, लेकिन मेरे जब तक मेरी इन्फॉर्मेशन है, देवेंद्र फडणवीस जी का कोई सुनता नहीं थाने जिले में। देवेंद्र फडणवीस साहब होम मिनिस्टर होने के बाद भी अगर वो फोन करते किसी पीआई को तो पीआई एकनाथ शिंदे की ही सुनता है, देवेंद्र फडणवीस की नहीं। ये वस्तु स्थिति है। अगर ये झूठ होगा तो ये प्रूव करने के लिए मेरा देवेंद्र फडणवीस को आह्वान है कि उन्होंने थाने जिले का छोड़ दो, कम से कम थाने शहर के सारे पुलिस ऑफिसर को ट्रांसफर करने की कोशिश उन्होंने करके दिखाई है, तब मैं मानूंगा कि देवेंद्र फडणवीस का थाने डिस्ट्रिक्ट में राज है। मराठी तो हिंदीचं फार त्रास झाला का, मराठी जास्त चांगली। मला असं वाटतं की ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदेंना विचारल्याशिवाय काही होत नाही। माननीय देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, पण ठाणे जिल्हा आणि ठाणे शहर हे त्यांच्या अधिकारात नाही। माझं सध्याची ठाणे जिल्ह्याची परिस्थिती लॉ अँड ऑर्डरची बघितली तर माझं देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे की त्यांनी आज किंवा उद्यापर्यंत किंवा 48 तासात ठाणे शहरातल्या सीपी पासून सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना ठाणे शहराच्या बाहेर महाराष्ट्रात घालावावं, मग आम्ही समजू की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यामध्ये खरंच दम आहे आणि एकनाथ शिंदेंच्या दबावाखाली पोलीस खातं वागत नाही, याच्यावर मग आम्ही विश्वास ठेवू।